आता पुनीत बालन क्रिकेट लीगला आम्ही आता इथे थेट मैदानात गाठलेलं आहे महेश मांजरेकर सरांना. आणि महेश सर, काय म्हणजे तुमची टीम तर जलवे पे जलवा कर. आज जवळ जवळ मला हार्ट अटॅक दिला त्यांनी आमच्या टीमने, पण चलो ऑल म्हणजे त्यांनी सगळं शेवटी एंड रिझल्ट काय की वी आर इन द फायनल. पण त्यांनी म्हणजे मला जवळजवळ इथून मला असं हॉस्पिटल ऍडमिट व्हावं इतकं त्यांनी टेन्शन दिलं मला. पण मला असं वाटतं की खरंच तुफान टीम आहे. आणि काय जय दुधाणे तर प्रत्येक मॅचला ऑलमोस्ट मॅन ऑफ द मॅच. तो ही कमिटमेंट बघ त्याची, तू म्हणजे फक्त बॅटिंग म्हणून नाही, तो फिल्डिंगला बघ, बॉलिंगला बघ, तो कम्प्लीट फिटनेस बघ त्याचा. तर त्यामुळे आय जस्ट होप ना की ह्या सगळ्या टुर्नामेंटमध्ये जय दुधाणे बिकम्स अ रोल मॉडेल फॉर एव्हरीबडी. म्हणजे आय वुड लाईक की सगळेचे उद्या 10 जय दुधाणे सारखे प्लेयर्स दिसावेत ही माझी अपेक्षा आहे. आणि एकंदरच या सेलिब्रिटी लीग बद्दल फॅन्टॅस्टिक. म्हणजे मला म्हणजे आपण म्हणतो इथे येतो, पण मला जेव्हा कळतं की काय तो पुनीत बालन त्या लीगसाठी करतो ना, इज फिनॉमिनल. नोबडी विल डू इट. हे 4 दिवसाची आमची हॉलिडे आहे जी आम्हाला तो देतो. वी आर हिअर ऑन अ हॉलिडे ॲट पुनीत बालन्स कॉस्ट. सगळे रिलॅक्स्ड असतात, काही नाही, विदाउट टेन्शन असतं. ही टेक्स केअर ऑफ एव्हरीथिंग. कमाल कमाल. अँड इट इज नॉट अन इझी थिंग टू सेलिब्रिटीजपेक्षा सी तैनात सगळ्यांची ठेवणं. कोणाची इथे कंप्लेंट नसते की आमचं रूम नाही की जेवण नाही की हे नाही. प्रॅक्टिस करून सगळे मैदानात, तो प्रॅक्टिसला आपण पैसे देतो. सो इट इज अमेझिंग अमेझिंग. आम्ही नाही प्रॅक्टिस करत फार, म्हणजे आय डोंट बिलीव्ह इन दॅट. म्हणजे मी आधी प्लेअरना म्हणतो की तुम्ही हारू का जिंकू ना. एक दोन दिवस दोन मॅचेस खेळले की आम्ही इथे असतो. बाकी कॅप्टन म्हणून तुम्ही टीमला काय देता? मी काही नाही, मी तेच सांगतो की वर्स्ट केस सिनेरियोमध्ये आपण हरू, त्याच्या पलीकडे काही होणार नाही ना. जस्ट गिव्ह इट युअर बेस्ट शॉट. डोंट लूज बिकॉज ऑफ लॅक ऑफ स्पिरिट और लॅक ऑफ एफर्ट्स. बस मोटिवेशन मंत्र हा आहे. जाता जाता एवढंच विचारेन की अर्थात तुमचा याच्यातला फेवरेट बॅट्समन आणि फेवरेट बॉलर. बॅट्समन डेफिनेटली सिद्धार्थ आपला जय दुधाणे, म्हणजे बाय अ लॉंग वे. आणि बॉलर ना, म्हणजे आता इथे खूप बॉलर्स आहेत. मला एक बॉलर खूप आवडतो जो माझ्या टीमसाठी खेळायचा आधी, पण त्याचं नाव आहे विवेक गोरे. तो खूप चांगला बॉलर आहे, द मोस्ट अंडर एस्टिमेट केलेला बॉलर आहे. पण मला तो बॉलर बेस्ट वाटतो.